Hi student, welcome in science video. In previous video, we discussed about atmosphere, hydrosphere, lithosphere and water cycle. In today's video, we are going to study biosphere. For that, you have to do the activity given below. Make as long as list as you can of all the living things you see in lithosphere, hydrosphere and atmosphere. आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी मोठी मोठी यादी करायची आहे. कशाची? तर सजीवांची, की जी आपल्याला लिथोस्फेअरमध्ये आढळतात, हायड्रोस्फेअरमध्ये आढळतात अँड ॲटमॉस्फेअरमध्ये आढळतात. मी सर्वांनी ही यादी करायची आहे. आफ्टर दॅट यू कॅन सी दॅट देर आर इन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. द व्हॅरियस रिजन्स ऑफ अर्थ डिफर इन मेनी वेज. तुमच्या असं लक्षात येईल की ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर याच्यामध्ये असंख्य असे सजीव आपल्याला दिसून येतील. यादी केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल द व्हॅरियस रिजन्स ऑफ अर्थ डिफर इन मेनी वेज. सम रिजन्स आर ऑलवेज कव्हर्ड विथ आईस व्हाईल अदर्स हॅव हॉट क्लायमेट. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर्स. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल अदर्स आर ड्राय डेझर्ट. आपण जर पृथ्वीच्या विविध भागांमध्ये गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक जो भूभाग आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे जर एका ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला काही जे भाग आहेत ते बर्फाने आच्छादलेले दिसतील, काही ठिकाणी उंचच्या उंच डोंगर दिसतील, काही ठिकाणी मैदानं दिसतील, किंवा काही प्रदेशांमध्ये खूप पाऊस असतो, इतका पाऊस असतो की तिथे पुरासारखी परिस्थिती तयार होते. आणि त्याच्या उलट काही ठिकाणी असं आहे की अगदी ड्राय डेझर्ट्स म्हणजे पूर्णपणे वाळवंटी प्रदेश आहेत. त्याचप्रमाणे देर आर साल्टी एरियाज अँड ओशन्स अँड अल्सो फ्रेश वॉटर लेक्स. काही ठिकाणी खारट पाणी असलेले, क्षारयुक्त पाणी असलेले समुद्र आहेत, तर काही ठिकाणी स्वच्छ पाणी असलेली तळे आहेत. द ओशन इज शॅलो नियर द कोस्ट बट अवे फ्रॉम द कोस्टलाईन द ओशन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. समुद्राच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर किनाऱ्याच्या जवळ तो उथळ असतो, म्हणजे कमी खोली असते, परंतु आतमध्ये जर तुम्ही गेलात तर त्याची खोली जी आहे ती काही किलोमीटरपर्यंत खोल असू शकते. वी सी ए ग्रेट व्हरायटी इन लिव्हिंग थिंग्स दॅट इनहॅबिट दीज डिफरंट रिजन्स. आता आपण जेवढे काही रिजन्स पाहिले, उदाहरणार्थ मैदानं असतील, डोंगर असतील, बर्फाच्छादित प्रदेश असतील, समुद्र असेल, ओशन्स असतील, अशा पद्धतीचे जे काही भाग आहेत तिथे असणाऱ्या सजीवांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. देर इज ग्रेट डायव्हर्सिटी इन ऑल दॅट रिजन्स. हिअर सम पिक्चर्स आर गिव्हन. द पोलर बियर इज सीन ओनली इन स्नोबाउंड पोलर रिजन. आपण जर पोलर बियर जर पाहिलं की जे आपल्याला ध्रुवीय प्रदेशामध्ये बघायला मिळतं ते आपल्याला आपल्या इतर प्रदेशामध्ये दिसणार नाही. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड कांगारू आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया. मग झेब्रा कुठे बघायला मिळेल? फक्त आफ्रिकेत, आपल्या इतर ठिकाणी तो दिसणार नाही आहे. कांगारूसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठे दिसणार नाही, म्हणजे त्या प्रदेशामध्ये असणारे जे प्राणी आहे ते सुद्धा त्या विशिष्ट भागातच आपल्याला आढळतात. दीज ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन्स. फॉर एक्झाम्पल, आपल्याला भारतामध्ये कांगारू बघायला मिळणार नाही. ओके, सो देर इज ग्रेट डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स ऑल्सो. एलिफंट्स अँड लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. जिथे हॉट क्लायमेट असतं, उच्च तापमान असेल, अशा ठिकाणी आपल्याला एलिफंट आणि लायन्स बघायला मिळतील. आता त्याचप्रमाणे बघा, हे झालं ॲनिमल्समध्ये. त्याचप्रमाणे आपण वनस्पतीमध्ये बघू शकतो. प्लांट्स इन ऑल दीज डिफरंट रिजन्स अल्सो शो ग्रेट व्हरायटी. दीज व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज डिफरंट रिजन्स. बघा, जर खूप पावसाळी प्रदेश असेल तिथं आपल्याला सूचीपर्णी वनस्पती दिसतात, खूप उंच आणि ते टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या अशा आपल्याला दिसतात. अशा प्रकारे तिथील वनस्पतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसू शकतात वाळवंटी प्रदेशातील वनस्पती निवडुंग असेल,
किंवा आजूबाजूला आता ह्या ज्या वनस्पती दिसतात ह्या वेगवेगळ्या रिजनमध्ये आपल्याला दिसतात. मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ, ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. म्हणजे आपण बघू शकतो की आपल्याला वनस्पती आणि प्राणी, त्याचबरोबर काही सूक्ष्मजीव हे आपल्याला हवा, पाणी आणि जमीन या तीनही ठिकाणी दिसतात आणि त्यांची संख्यासुद्धा खूप आहे. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड ॲटमॉस्फेअर. म्हणजे हवा, पाणी आणि जमीन, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड ॲटमॉस्फेअर. दे अल्सो इंटरॅक्ट विथ दीज स्फेअर्स. दीज लिव्हिंग थिंग वर्ड कॉन्स्टिट्यूट्स द बायोस्फेअर. मग हे जे सर्व जे सजीव आहेत, लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड ॲटमॉस्फेअर, ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स म्हणजे काय होते, देवाणघेवाण होते, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात. उदाहरणार्थ पाण्यामध्ये राहणारे जे सजीव आहेत त्यांना ऑक्सिजन कुठून मिळणार आहे, तर हवेतून मिळणार आहे. त्याचबरोबर वनस्पती ह्या जमिनीवरती राहतात, परंतु त्यांना आवश्यक असणारा कार्बन डायऑक्साईड ते हवेतून घेणार आहेत आणि पाणी ते मुळांतून म्हणजे जमिनीतून घेणार आहेत. म्हणजेच ह्या तीनही स्फिअरमध्ये इंटरॅक्शन होत असते. किंवा वनस्पतीवर असंख्य असे पक्षी राहतात, त्यांना हवा कुठून मिळणार, ॲटमॉस्फिअरमधून, आणि पाणी कुठून मिळणार, हायड्रोस्फिअर. अशा पद्धतीने हे जे सर्व सजीव आहेत त्यांच्यात एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते, इंटरॅक्शन होते, आणि या तीनही जे स्फिअर्स आहेत त्या तीनही स्फिअर्सपासून काय तयार होतं, बायोस्फिअर. म्हणजे तीनही स्फिअरमध्ये असलेले जेवढे काही सजीव आहेत त्यांच्यापासून जीवावरण म्हणजेच बायोस्फिअर हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, वॉटर सायकल अँड बायोस्फिअर हे टॉपिक पाहिलेले आहेत. आता आपण बघूयात त्याच्यामध्ये असणारे एक्सरसाइजमध्ये असणारे क्वेश्चन्स. सो लेट्स सी द क्वेश्चन्स. फर्स्ट वन, व्हॉट्स द सोल्युशन, काय करावे बरे. डार्क पॅचेस अपियर ऑन द स्किन आफ्टर एक्सपोजर टू द सन. जर आपण उन्हाळ्यामध्ये बघा 12 आणि 1 सुमारास जर आपण उन्हाळ्यात बाहेर पडलो तर काहींना हातावरती लाल चट्टे तयार झालेले दिसतात. मग हे कशामुळे होतात आणि होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर बघा द आन्सर. द सन इज व्हेरी हॉट ड्युरिंग सर्टन सीझन. कंटिन्युअस एक्सपोजिंग ऑफ अवर स्किन टू द सन इज हार्मफुल सिन्स द स्किन लेअर टेंड्स टू गेट बर्न अँड द कलर ऑफ स्किन डार्कन्स. दिस नोन ॲज सनबर्न. म्हणजे जर आपण उन्हामध्ये गेलो तर आपल्या स्किनची लेअर जी आहे ती बर्न होते, डॅमेज होते, त्याच्यामुळे तिचा रंग काळा होऊ शकतो. अशी जी होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हटलं जातं सनबर्न. आता ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, वी शूड नॉट गो ड्युरिंग आफ्टरनून इन समर ऑर एल्स वी शूड यूज ए सन अम्ब्रेला ऑर कव्हर अवर हँड्स टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम हॉट सन्स रे. जर आपल्याला खूपच गरज असेल तर आपण जर आफ्टरनूनला बाहेर पडत असू तर त्यावेळी आपण अम्ब्रेला किंवा आपले हँड हे कव्हर होतील असे आपण ड्रेस घातले पाहिजेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. आता हे आन्सर लिहिताना तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. व्हाय आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स इम्पॉर्टंट. तुम्हाला का असं वाटतं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम हे महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला माहीत आहे की दूध आणि दुधापासून दही निर्मितीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम महत्त्वाचे असतात. तर काय काय रोल आहे बघा त्यांचा. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर इम्पॉर्टंट बिकॉज दे ॲड नायट्रोजन टू द सॉइल. असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते मातीमध्ये नायट्रोजनला फिक्स करतात, त्याच्यामुळे नायट्रोजनचं प्रमाण जमिनीमध्ये वाढतं आणि ते शेतीला उपयुक्त ठरतं. सेकंड वन, दे मूव अबाउट इन सॉइल हेल्पिंग टू टर्न द सॉइल इन साईड अँड आउट. ते काय करतात, मातीमध्ये राहतात, त्याच्यामुळे मातीची जी लेअर आहे ती वरची खाली आणि वरची खाली, खालचीवर आणि वरची खाली, म्हणजे त्याची टर्निंग होतं. थर्ड वन, दे आर अल्सो यूज्ड ॲज फूड बाय सम अदर क्रिएचर्स. अदर क्रिएचर्स म्हणजे इतर जे सजीव आहेत ते सूक्ष्मजीवांचा अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणून या सगळ्या कारणांमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम हे महत्त्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, थिंक अबाउट ऑल द फूड स्टफ्स ऑब्टेन फ्रॉम द सी. फाइंड
more information and write 10 lines about them. आपल्याला समुद्रापासून जे काय अन्नपदार्थ मिळतात, जे फूड स्टफ्स मिळतात, त्याच्याविषयी माहिती लिहा आणि आणखी काही तुम्हाला माहीत असलेल्या 10 ओळी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. ओके, तर कोणकोणते अन्नपदार्थ आपण समुद्रापासून घेऊ शकतो, मिळतात आपल्याला? तर आहे वी गेट फिश, शेल फिश, क्लॅम्स, ऑइस्टर, क्रॅब्स एक्सेट्रा दॅट वी यूज ॲज अ फूड. आपल्याला काय काय मिळतं बरं? तर मासे मिळतात, त्याच्यानंतर खेकडे असतात, ऑइस्टर असतात, शेल फिश असतात, असे अनेक पदार्थ आपल्याला मिळतात. डिफरंट टाईप्स ऑफ फिश लाईव इन डिफरंट पार्ट्स ऑफ द ओशन. सम लाईव क्लोज टू कोरल रिफ्स, सम लाईव नियर द सरफेस, सम इव्हन लाईव इन ए डीप वॉटर्स क्लोज टू द बॉटम ऑफ ओशन. फिश ईट व्हरायटी ऑफ थिंग्स फ्रॉम प्लांट, प्लँक्टॉन और इव्हन अदर फिशेस. आता ही मासे कुठे बघायला मिळतात आपल्याला? तर बघा, ते वेगवेगळ्या पार्टमध्ये समुद्राचे असतात. काही कोरल रिफ्समध्ये असतील, काही अगदी सरफेसच्या जवळ असतात, काही डीप वॉटर म्हणजे खूप खोल अशा पाण्यात असतात, काही अगदी तळाशी असतात. अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात. फिश ईट व्हरायटी ऑफ थिंग्स फ्रॉम प्लांट्स. मग ते त्यांचं अन्न काय आहेत? तर छोट्या छोट्या पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती, छोटे छोटे जे सजीव असतात किंवा खूप छोटे मासे असतात, त्यांनासुद्धा मासे फूड म्हणून वापरतात. देअर आर लॉट ऑफ टाईप्स ऑफ फिश दॅट लाईव इन द सी. असे खूप असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात. दे आर लॉट्स ऑफ इंटरेस्टिंग थिंग्स लिव्हिंग इन द सी. शेल फिश इन्क्लूड क्रॅब्स, लॉबस्टर, क्लॉ अँड ऑइस्टर. मोस्ट फिश ट्रॅव्हल इन स्कूल्स फॉर सेफ्टी. जसं आपल्यामध्ये सुद्धा एकता दिसते की नाही, आपण समजा बाहेर कुठे जाणार असो तर आपण ग्रुपमध्ये जातो, अगदी त्याचप्रमाणे काही मासे असे असतात की ते ग्रुपमध्ये राहतात. ते स्कूल म्हणजे स्कूल नसून ते ग्रुपमध्ये राहतात असा अर्थ आहे. व्हेन फिश ट्रॅव्हल इन स्कूल, म्हणजे जेव्हा ते ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करतात, द मोमेंट ऑफ फिश कन्फ्युजेस द प्रिडेटर. प्रिडेटर म्हणजे त्यांना जर कुणी खाण्यासाठी जर येत असेल तर त्यांना चकवा देण्यासाठी, त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी ते काय करतात, त्यांना कन्फ्यूज, त्यांची जी मोमेंट असते, त्यांची जी हालचाल असते ती ते प्रिडेटरला कन्फ्यूज करते, म्हणजे त्यांच्यावरती हल्ला होऊ शकत नाही आणि ते सेफ राहतात. आणि त्याचबरोबर ग्रुपमध्ये राहिल्यामुळे जेवढे काय फिश आहेत तेवढ्यांचंही लक्ष त्या प्रिडेटरकडे राहू शकतं, म्हणजे हाही त्यांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला दिसून येतो. सो दीज आर दी अबाउट फिशेस. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. व्हॉट आर क्लाउड्स मेड ऑफ. क्लाउड्स कशाचे बनतात बरं? आपण पाहिलेलं आहे, क्लाउड्स आर मेडअप ऑफ वॉटर दॅट हॅज फॉर्म इन टू वॉटर वेपर ड्यू टू हीट ऑफ द सन. इट कंटेन्स स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर आफ्टर द वेपर हॅज कंडेन्स्ड. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते, वाफ होते, त्या वाफेचं नंतर कंडेन्सेशन होऊन पाण्याचे ड्रॉप तयार होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, क्लाउड्स. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज मीन्ट बाय बायोस्फिअर. आपण आत्ताच पाहिलं बायोस्फिअर म्हणजे काय, तर जे तीनही जे स्फिअर आहेत, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर, याच्यामध्ये जेवढे काही सजीव आहेत त्या सजीव आणि या तीन यावर जे मिळून काय तयार होते, बायोस्फिअर. द बायोस्फिअर इज मेड अप ऑफ लँड, वॉटर अँड एअर, विच मीन्स इट कन्सिस्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज, मेक ए लिस्ट ऑफ द लँडफॉर्म्स यू सी इन युअर सराउंडिंग अँड गिव डिस्क्रिप्शन ऑफ एनी टू ऑफ देम. आता आपल्याला लँडफॉर्म्स आपण पाहिलेले आहेत, तर आपल्याला लँडफॉर्म्स लिहायचे आहेत की जे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतात, तुमच्या परिसरामध्ये दिसतात. मग तुमच्या आजूबाजूला जर डोंगर असेल तर तुम्ही माउंटन लिहू शकता, किंवा जर गवताळ प्रदेश असेल तर ग्रास एरिया लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जो आहे तो एरियातील लँडफॉर्म्स तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, मी दिलं आहे द डिफरंट लँडफॉर्म्स दॅट कॅन सी अराउंड द ग्रासी प्लेन्स, हिल्स अँड माउंटन्स, प्लॅटू अँड जंगल्स अँड फॉरेस्ट एरियाज टू. म्हणजे प्लेन आहेत, गवताचे प्रदेश, टेकड्या आहेत, त्याच्यानंतर डोंगर आहेत, मैदान आहेत, जंगल आहे आणि
फॉरेस्ट एरियासुद्धा आहे. मग आता त्याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे तर ग्रासी प्लेनचं बघू आपण. द ग्रासी प्लेन्स आर लवली टू बी बिहोल्ड. देर आर ॲनिमल्स रनिंग अराउंड सीन्स. दिस इज ए सँच्युरी फॉर वाईल्ड ॲनिमल्स. ग्रास प्लेनच्या बाबतीत जर सांगितलं तर आपल्याला आवडतं गवताळ प्रदेशामध्ये जायला, कारण त्याच्या गवताळ प्रदेशामध्ये अनेक प्राणी असे पळत असतात तिकडून तिकडे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याची उत्तरं ॲड करू शकता. फोर्थ क्वेश्चन, इन द फॉलोइंग सेंटेन्स अंडरलाईन द वर्ड दॅट रेफर्स टू लँडफॉर्म. आता बघा, तुम्हाला एक वाक्य दिलं आहे, त्या वाक्यामध्ये तुम्हाला जे लँडफॉर्म्स आहेत त्याला अंडरलाईन करायचं आहे. ओके, अनिल लाईव्ज ॲट द फूट ऑफ ए हिल. तर आता बघा काय बरं ह्या वाक्यामध्ये कोणतं लँडफॉर्म आहे. इट इज ए हिल. बरोबर, टेकडीच्या पायथ्याशी अनिल राहतो. नेक्स्ट वन, रिया लाईव्ज इन द प्लॅट्यू रिजन. रिया ही प्लॅट्यू रिजनमध्ये राहते. कोणता रिजन आहे बरं, प्लॅट्यू, म्हणून प्लॅट्यू इज ए लँडफॉर्म. अशा पद्धतीने तुम्हाला आणखी जर काही वाक्य दिली तर त्याच्यामध्ये लँडफॉर्म्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल. तुम्ही स्वतःही अशी काही वाक्य तयार करा. फिफ्थ क्वेश्चन, राईट ए नोट अबाउट द फॉलोइंग. आता नोट्स लिहिताना आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये नोट्स आपल्याला लिहायच्या असतात. तर फर्स्ट आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन टेक प्लेस व्हेन द सन्स रेज हीट डाऊन ऑन द वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सर्फेस. ऑल द वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेंट इन द ट्रोपोस्फिअर. इव्हॅपोरेशन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन, फॉग, विंड्स अँड इव्हन स्टॉर्म्स. इव्हॅपोरेशन ही प्रक्रिया काय आहे, की सूर्याची उष्णता जेव्हा पाण्याचे जे स्रोत आहे तिथपर्यंत पोहोचते त्यावेळी काय होतं, त्या पाण्याचं व्हेपरायझेशन होतं, म्हणजे त्याचे बाष्प तयार होतात. आणि ही प्रक्रिया कुठे होते, तर ट्रोपोस्फिअरमध्ये होते. आणि या प्रक्रियेमुळे इव्हॅपोरेशनमुळे कोणकोणत्या क्रिया घडतात, क्लाउड फॉर्मेशन, रेन, फॉग, विंड्स अँड स्टॉर्म्स. म्हणजे ढगनिर्मिती असेल, पाऊस, धुकं असेल, वारा, वादळं, हे सगळे ट्रोपोस्फिअरमध्ये होतात बिकॉज ऑफ इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेशनमुळे. नेक्स्ट वन, कंडेन्सेशन. इट इज अ प्रोसेस. ही सुद्धा कंडेन्सेशनची एक प्रोसेस आहे. काय होतं त्यात, व्हेन वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड ड्यू टू हीट इट फॉर्म्स वेपर. वॉटर वेपर इज लाईटर दॅन एअर अँड हेन्स इट रायझेस अप इन टू ॲटमॉस्फिअर. ॲज इट गोज हायर अँड हायर इट कूल्स अँड फॉर्म्स फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. दिस इज कंडेन्सेशन. काय होतं या प्रोसेसमध्ये, आपण तासालाही पाहिलेलं आहे, ज्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याची वाफ वरती जाते लाईट हलकी असल्यामुळे, आणि त्याच्यापासून काय तयार होतात, ढग तयार होतात. आणि त्या ढगामध्ये काय आहे, पाण्याचं प्रमाण असतं. आणि ज्यावेळी ते कूल होतात त्यावेळी थंड हवेमुळे त्याचं रूपांतर पुन्हा पाण्यात होतं आणि ते जमिनीवर येतं. म्हणजेच वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणायचं आहे, कंडेन्सेशन. असं सोप्या पद्धतीने लिहायचं. आफ्टर दॅट वॉटर सायकल. द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन व्हेन द वॉटर फ्रॉम द सीज, लेक्स, पॉन्ड्स एक्सेट्रा बिकम्स वेपर ड्यू टू हीट अँड रायझेस इन एअर अँड द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन व्हेन द वेपर कूल्स अँड फॉर्म स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर अँड द प्रोसेस ऑफ दीज स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉलिंग डाऊन ॲज रेन टुगेदर मेक्स अ वॉटर सायकल. परत एकदा खूप सिंपली बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे पाण्याचे साठे आहेत त्याच्या त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या बाष्पीभवनामुळे तयार झालेले जे वॉटर व्हेपर आहे ते ज्यावेळेस थंड होतात आणि त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन ते पावसाच्या रूपात जमिनीवरती येतात. ही जी कंटिन्युअस प्रक्रिया आहे त्याला वॉटर सायकल असे म्हणतात. आफ्टर दॅट सिक्स्थ क्वेश्चन इज गिव टू एक्झाम्पल्स ऑफ इच. आता आपल्याला याच्या काय करायचे, दिलेल्या टॉपिकचे काही एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. फर्स्ट वन, वेदर रिलेटेड इव्हेंट्स. हवामानाच्या विषयक जेवढ्या काही इव्हेंट्स आहेत त्या तुम्ही यात ॲड करू शकता. एक्झाम्पल, फॉग्स, स्टॉर्म्स, टोर्नॅडोज, फ्लड्स, हेल स्टॉर्म्स एक्सेट्रा. सेकंड क्वेश्चन, सोर्सेस ऑफ वॉटर. हिअर यू हॅव टू राईट डाऊन सम सोर्सेस ऑफ वॉटर.
हियर ओशन्स सीज लेक्स बेज गल्फ अँड रिवर्स आर द सोर्सेस ऑफ वॉटर. यू कॅन ॲड सम अदर सोर्सेस ऑफ वॉटर लाईक रिव्हर लेक एक्सेट्रा. सेवन्थ क्वेश्चन इज ड्रॉ ए लेबल डायग्राम शोविंग द वॉटर सायकल. ते वॉटर सायकल ड्रॉ करून तुम्हाला लेबल करायचं आहे लाईक दॅट. द डायग्राम शुड बी ड्रॉन विथ द हेल्प ऑफ पेन्सिल अँड लेबलिंग अल्सो डन विथ द हेल्प ऑफ पेन्सिल. सो तुम्ही ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये काढा आणि त्याला लेबल करा. लेबल करत असताना नेहमी उजव्या बाजूला ही नावं द्यायची आणि नेहमी पेन्सिलचा वापर करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो राईट डाऊन दिस एक्सरसाइज इन युअर नोटबुक अँड द PDF इज ऑल्सो सेंड ऑन द एडिट ॲप. थँक्यू.